स्पर्धा परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आपले एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा व पुढे असलेला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एमपीएससी ऑनलाईन अकॅडमी. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. तुम्ही जर एमपीएससीची तयारी करत असाल तर मित्रांनो, कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. आपल्या 26 ऑगस्ट 2020 रोजी 6:30 त्यांनी ट्विट केलेलं आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी. तर मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं आहे पहा, की करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या एमपीएससीच्या सर्व परीक्षा ह्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. म्हणजे काय, तर लवकरच आपले वेळापत्रक जाहीर होईल आणि त्यानुसार आपल्या एक्झाम होतील. तर कोणकोणती एक्झाम, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईनची पूर्वपरीक्षा म्हणजेच PSI ST ASOची पूर्वपरीक्षा आणि आपली MPSCची सिव्हिल इंजिनिअरिंगची म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा, ह्या तिन्ही एक्झामचं वेळापत्रक डिक्लेअर झालं होतं. तर ह्या तीनही एक्झाम पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, जी आरोग्य विभागाची 17,000 पदे भरली जाणार होती, जी मेगा भरती होणार होती, त्याविषयी ह्या ट्विटमध्ये आपल्याला काहीही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आपली आरोग्य विभागाची मेगा भरती ही वेळेतच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, जरी MPSCची परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या असल्या तरी आपल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा वेळेतच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास चालूच ठेवा मित्रांनो. जेव्हा MPSCकडून आपल्याला सुधारित वेळापत्रक येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जरूर मिळेल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आपले MPSC ऑनलाईन अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी ज्या वेळेस व्हिडिओ टाकेन त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील.